उन्हाळा वाढायला लागल्यानंतर सगळ्यांना लक्षात येतं ते म्हणजे थंडगार असं मसाले ताक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे मसाले ताकाचा मसाला बनवून स्टोअर कसा करायचा झटकीपट मसाले ताक कसं बनवायचं तर ह्यासाठी हा मसाला तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे तर हा मसाला कसा बनवायचा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेऊया हा मसाला आपण घरी कसा बनवायचा आणि फारच कमी साहित्यामध्ये बनतो फक्त हा ताकामध्ये मिसळला की तुमचं मसाले ताक तयार तर झटकीपट लिंबू सरबत कसा बनवायचा आणि पण चटाकेदार तोंडाची चव भागवणारा एनर्जी देणारा तर त्याच्यासाठी हा मी मसाला तयार केलेला आहे आणि हा मसाला कसा बनवायचा हे पाहायचं आहे चला तर सुरू आजचा व्हिडिओ आणि तुम्ही पाहू शकता किती छान आपला लिंबू सरबत तयार झालेला आहे आणि हा आहे मसाला लिंबू सरबतसाठी आपण बनवलेला फारच कमी वेळेत हा सरबत तयार होतो आणि चव पण खूप छान लागते रेग्युलर लिंबू सरबतपेक्षा नक्की ट्राय करा हा मसाला बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवा आणि जेव्हा केव्हा तुम्हाला लिंबू सरबत बनवायचा आहे तेव्हा हा मसाला फक्त मिक्स करा तुमचा लिंबू सरबत तयार आहे तर सगळ्यात आधी आपण लिंबू सरबतसाठीचा जो मसाला आहे तो पाहूया इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तीन वेलची घेतलेत एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन चमचे परत जिरे घेतलेले आहेत हे रेग्युलर जिरे आहेत दोन्ही पण पण त्यातील जे पहिले जिरे आपण घेतलेले आहेत ते पा भाजून घेणार आहे आणि वेलची भाजून घेणार आहे आणि काळी मिरी भाजून घेणार आहे आणि हे जे जिरे आहेत ते आपण तसेच साईडला ठेवणार आहे आणि नंतर आपण ते मिक्स करणार आहे हे थोडेसे आपण आता भाजून घेणार आहे एकदम थोडे जास्त भाजायचं नाही आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर वेलचीचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही वेलची आणखीन ॲड करू शकता आणि जिरे हे पोटाला थंडावा देतं त्यामुळे सरबतमध्ये जिरे हे नेहमी वापरत राहा आणि इथे आपण दोन प्रकारे जिरे घेतलेले आहेत कारण भाजलेल्या जिऱ्याचा फ्लेवर वेगळा असतो आणि कच्च्या जिऱ्याचा फ्लेवरही वेगळा लागतो त्यामुळे आपण दोन जिरे वेगवेगळ्या प्रकारे घेतलेले आहेत आता हे भाजून झालेले आहेत आता मी हे काढून घेते आणि हे काढून गार करून घेते आणि तुम्ही पाहू शकता किती छान भाजलेले आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आता हे दो दोन्ही जिरे आपण एकत्र करणार आणि हे सगळं गार करून घेणार आहे आपण आता हे चांगलं गार झालेलं आहे हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया पूर्ण गार होऊ द्यायचं आहे जास्त असं हाताला गरम लागेल इथ पण पन्त, पण ठेवायचं नाही पूर्ण गार झालं पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये इतर ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करूया तर इथे मी कादं मीठ घेतलेलं आहे मी इथे कादं मीठ घालती आहे अर्धा चमचा आणि रेग्युलर मीठ घालती आहे एक चमचा आणि हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर पण बारीक करून घाल ठेवू शकता पण मी साखर सेपरेट बारीक करून ठेवलेली आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखर ॲड केलेली नाही आहे आता आपण लिंबू सरबत कसा बनवायचा ते सांगते तर इथे मी घेतलेलं आहे पाणी गार पाणी आहे त्याच्यामध्ये मी ही जी पिठ्ठी साखर म्हणजे साखर बारीक करून ठेवलेली आहे ती घातलेली आहे ती तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे घालू शकता आता में ना रहे। ना ही। या में रहे ती त्या चा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे साखर बारीक केल्यामुळं तिला वितळायला काही जास्त वेळ लागत नाही तर ही आता मी बारीक केलेली साखर आहे ती वितली आहे त्यामध्ये आता हा लिंबू घचा रस घालते मी तर तुम्हाला जेवढा आंबट हवा आहे तेवढा तुम्ही इथे लिंबूचा रस घालू शकता मी इथे एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आपण जो करून घेतलेला मसाला आहे तो घालणार आहे तर मी इथे अर्धा चमचाला पण थोडा कमी मसाला घातलेला आहे आणि हा घालून आता आपण हा व्यवस्थित मिक्स करणार आहे जर तुम्हाला इथे पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही सुका पुदिना जो असतो सुकवून ठेवलेला त्याची पावडर करून ह्याच्यामध्ये घालू शकता आणि आपला हा सरबत तयार झालेला आहे गार सरबत नक्की एकदा हा ट्राय करा मसाला आणि थंडगार सरबताची मजा घ्या उन्हाळ्यामध्ये झटकीपट अशा पद्धतीने मसाला सरबत बनवा आता आपण मसाले ताकाचा मसाला पाहूया तर इथे घेतलेले आहे चार चमचे धने दोन चमचे जिरे एक चमचा काळी मिरी आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी घालती आहे अर्धा चमचा ओवा आणि ओवा घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे इतर सामान आहे ते पण आपण घालणार आहे पण हे पहिल्यांदा थोडंसं आपण भाजून घेऊया ओव्याचा फ्लेवर मसाले ताकामध्ये खूप छान लागतो जर कोणी अजून ट्राय नसेल केलं तर नक्की एकदा ट्राय करा आणि काळी मिरीचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी हिंग घालते आहे मी इथे अर्धा चमचा हिंग घालतीये हिंग पण आपण पन ह्याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे पण पहिल्यांदा हा थोडा मसाला भाजल्यानंतर मगच आपण ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे जर आपण आधी घातला तर हिंग खाली लावू शकतो किंवा लवकर भाजतो हिंग त्यामुळे खाली पटकन चिकटतो तर थोडं मसाला भाजून झाल्यानंतर आपण हिंग घालणार आहे इथे मी घातलेलं आहे काळं मीठ तर इथे काळं मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे एक चमचा काळं मीठ आणि एक चमचा रेग्युलर मीठ घातलेलं आहे आणि हे घालून आता मी हे सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तापलेल्या पॅनमध्येच हे सगळं मी व्यवस्थित आता भाजून घेणार आहे आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे हे आपण काढून घेऊया आणि काढून हे आपण ना गार करून घेऊया आणि मग आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता तुम्ही ह्याच्यामध्ये सुका पुदिना किंवा वाळलेले पुदिन्याची पानं असतात ना तीही घालू शकता पण मी फक्त हे असाच फ्लेवर देते काही काही जण सूंठ वगैरे घालतात पण प्लेन असा फ्लेवर देते आणि जेव्हा केव्हा आपल्याला हवा असेल त्यावेळेला मग मी इतर सामानही वरून घालते आता हे सगळं चांगलं गार झालं आहे आपण ह्याची मिक्सरला बारीक पूड करून घेऊया किंवा बारीक पावडर करून घेऊया आणि मीठ घातल्यामुळे ह्याची पावडर लवकर होते जास्त वेळ लागत नाही आता मी ह्याची पावडर करून घेते आता हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ती छान बारीक झालेलं आहे आता आपण ह्याचं मसाले ताक कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी मातीचा ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये मी घालती आहे ताक थोडंसं घट्टसर मी ताक वापरलेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे हा मसाला मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक चमचा मसाला घालती आहे आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आलं लसणाचा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही वरून आलं लसूण खिसून घालू शकता आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते हवं असेल तर आणखीन थोडं मीठ वगैरे तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने हे आपलं मसाले ताक तयार झालेलं आहे वरून गार्निशिंगसाठी मी थोडीसा पुदिन्याची पानं ठेवते आहे आणि एकदम झटकीपट मसाले ताक तयार